औरंगाबाद पोलीस झाले सतर्क. प्रत्येक हालचालीवर पोलिसांची बारीक नजर. दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी उपाय. औरंगाबाद पोलिसांनी जिल्ह्यात दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्यासाठी कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. घर भाड्यानं देताना तसंच सिम कार्डची विक्री करताना विशेष काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. जे भाडेकरू ठेवण्यात येतात किंवा सेलफोन विक्रेते आहेत जे सिम कार्ड विक्री करतात किंवा हॉटेल लॉजेसचे मालक जे आहेत या सर्वांना एक सूचना देऊन 144 CRPC अंतर्गत डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचं ऑर्डर काढलेली आहे ज्यामध्ये त्यांना सूचना देणे ही बंधनकारक आहे आणि अशी सूचना जर दिली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल अशी पत्र काढण्यात आलेलं आहे. 2006 दौलताबादच्या घाटात सापडलेला शस्त्रसाठा, पुण्यातील जर्मन बेकरी, जंगली महाराज रोड तसंच साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींचे धागेदोरे मराठवाड्यात आढळून आले होते. विशेषतः औरंगाबाद, बीड, नांदेड आणि उस्मानाबाद या 4 जिल्ह्यात सीमेवरच्या बंदीनंतर स्लीपर सेल कार्यरत असल्याचं उघड झालं होतं. औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यामध्ये आम्ही जे काही तालुके आहेत आणि आजूबाजूचे जे शहराचे लगतचे ठिकाण आहे या ठिकाणी काळजी घेणे आवश्यक आहे कारण यापूर्वी असे काही व्यक्तींना अटक करण्यात आली होती काही वर्षांपूर्वी तर त्या दृष्टिकोनातून सतर्क राहणे आणि सर्व प्रकारचे जे दहशतवादी कृत्य करू शकणारे किंवा त्यांना मदत करणारे लोक आहेत त्यांच्यावर नजर ठेवण्याचं काम पोलिसचं आहे. आयसिस या कुख्यात दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून काही दिवसांपूर्वी यवतमाळच्या काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मराठवाड्यातील आणखी काही तरुण आयसिसच्या संपर्कात असल्याचा दहशतवाद विरोधी पथकाला संशय आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या संशयित व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी ही पावलं उचलली आहेत. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.